नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजेच NIA नुकतंच भारतात नकली नोटा आल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तान मधून नकली नोटा भारतात येणं सुरू झालंय. सुरक्षित नोटा चलनात आणल्यानंतरही नकली नोटांचा वापर कमी होताना दिसत नाही. त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत की 500 आणि 2000 रुपयांची नकली नोट नेमकी कशी ओळखावी. सध्या बाजारात 500 रुपयांच्या आणि 2000 रुपयांच्या नकली नोटांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय. 2018-19 या आर्थिक वर्षात 500 रुपयांच्या नकली नोटांचा वापर हा 121% वाढलाय. कशी ओळखाल 2000 रुपयांची खरी नोट? 2000 रुपयांच्या नोटेचा रंग हा मॅजेंटा असून नोटेच्या पुढील भागावर गांधीजी तर मागील भागावर मंगळयानाचा फोटो आहे. नोटेला लाईट समोर धरल्यानंतर त्यावर 2000 रुपयांचा आकडा दिसतो. देवनागरीमध्ये 2000 रुपये लिहिलेला असावा. सेंटरला महात्मा गांधींचा फोटो असावा. लहान अक्षरांमध्ये RBI आणि 2000 रुपये लिहिलेला असावा. नोटेला हलकेच मोडलं तर रेडचा कलर हा हलकासा निळा झालेला दिसतो. 2000 रुपयाच्या अंकाचा रंग बदलतो. हिरवा रंग हलकासा निळा झालेला दिसतो. डाव्या बाजूला नोटेवर अशोक स्तंभ आहे. डाव्या बाजूला असणाऱ्या आयताकार बॉक्स मध्ये 2000 रुपये लिहिलेला असावं. नोटेच्या मागील बाजूवर नोटेच्या छपाईचे वर्ष लिहिलेलं असावं. स्लोगन सह स्वच्छ भारत अभियानाचा लोगो लावलेला असावा. सेंटर मध्ये भाषेचा पॅनल, मंगळयानाचा फोटो इत्यादी गोष्टी असाव्यात. दृष्टीहीनांनाही 2000 रुपयांच्या नोटेची ओळख पटावी यासाठी महात्मा गांधींचा फोटो, अशोक स्तंभाचं प्रतीक, ब्लीड लाईन आणि ओळख चिन्ह खरबडीत करण्यात आलं आहे. अशा सर्व गोष्टींचा पडताळा करून तुम्ही 2000 रुपयांची खरी नोट आणि नकली नोट यातील फरक अगदी सहज करू शकता. कुमार चव्हाण, पोलीसनामा ऑनलाईन.